नमस्ते बाल मित्रांनो, आज आपण ऐ या स्वराचा किंवा या मूळाक्षराचा परिचय करून घेणार आहोत। ऐ सर्वप्रथम आपण या इमोजीचा अर्थ बघूया। इमोजी आपल्याला काय करते सांगते, निरीक्षण कर। आणि ही इमोजी काय म्हणते, पहा व कर। चला तर मग आपण ऐ या स्वर चिन्हाचा, ऐ या मूळाक्षराचा परिचय आज आपण करून घेणार आहोत। बघा हे चित्र बघा, यामध्ये ही मुलगी आपल्या कानाला हात लावत आहे आणि या चित्रावरून आपल्याला ती मुलगी काय सांगत आहे, ऐक। काय म्हणत आहे ती, ऐक। या ऐक या शब्दामध्ये हा जो लाल शाईने अक्षर लिहिलेला आहे, स्वर लिहिलेला आहे, हा काय आहे, ऐक। ऐ लिसन, ऐक। बघा दुसरं चित्र बघा, हे चित्र आहे ऐरणचं आणि खाली ऐरण हा शब्द सुद्धा लिहून दिला आहे। ऐरण, ऐ हा जो लाल अक्षरामध्ये हा जो स्वर किंवा हे जे मूळाक्षर लिहिलेलं आहे हे काय आहे, ऐ। आता आपण ऐ या मूळाक्षराचा आणखी वेगळ्या पद्धतीने परिचय करून घेऊया। बघा या ठिकाणी काही शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि या शब्दामध्ये ऐ हे अक्षर आलेलं आहे आणि या अक्षराला आपल्याला गोल करायचं आहे। बघा या ठिकाणी एक शब्द आहे ऐट आणि या शब्दामध्ये जो ऐ हा अक्षर आलेला आहे त्याला आपल्याला गोल करून दाखवलेलं आहे। आणि इतर शब्दामधील ऐ हे जे स्वर चिन्ह आहे, हे जे अक्षर आहे, याला आपण गोल करूया। बघूया दुसरा शब्द, दुसरा शब्द काय आहे, ऐकणे। यामध्ये हा जो ऐ हे अक्षर आलेला आहे याला आपण असा गोल करूया। त्यानंतरचा शब्द आहे ऐकीव, ऐकीव। या शब्दामध्ये हे जे अक्षर आलं आहे ऐ याला आपण अशा प्रकारे गोल करूया। त्यानंतर ऐपत, ऐपत। या शब्दामध्ये हे अक्षर आलेलं आहे ऐ याला आपण गोल केला आहे। ऐवजी यामध्ये हे ऐ पहिलं अक्षर आहे याला गोल करूया। त्यानंतर ऐनवेळ, ऐनवेळ। यामध्ये हे जे पहिलं अक्षर आहे ऐ त्याला आपण गोल करत आहोत। त्यानंतर ऐवज, यामध्ये हे ऐ हे जे अक्षर आहे याला आपण गोल करत आहोत। ऐलतीर, ऐलतीर या शब्दामधलं हे जे पहिलं अक्षर आहे ऐ त्याला आपण गोल केला आहे। ऐस पैस, यामध्ये हे जे ऐ पहिलं अक्षर आहे याला आपण गोल केला आहे। अशा प्रकारे ऐ हे अक्षर आपण या ठिकाणी शिकत आहोत। आता ऐ या अक्षराचं लेखन कसं करायचं ते आता आपण बघूया। बघा या ऐ अक्षरामध्ये 1, 2, 3, 4, 5 घटक आहे आणि हे क्रमानेच आपल्याला लिहायचे आहे। बघा तर मग पहिला घटक काय आहे, अशी उभी अर्धी रेघ, उभी अर्धी रेघ। दुसरा घटक आहे समोर 30 रेघ, उजवीकडे वाढवून खाली आणून शेवटी डावीकडे छोटासा वक्र, हा आहे दुसरा घटक। तिसरा घटक आहे त्याच्या बाजूला छोटी उभी रेष व त्याला डावीकडे छोटासा वक्र। चौथा घटक आहे डोक्यावर आडवी रेघ व पाचवा घटक आहे डोक्यावर उभी मात्रा। अशा प्रकारे हा आपला ऐ हे अक्षर झालेला आहे। पुन्हा एकदा ऐ अक्षर आपण काढूया। छोटी उभी अर्धी रेघ, त्याला उजवीकडे छोटासा कर्व आणि त्याचा भाग डावीकडे खाली आणायचा। तीन नंबरवर अर्धी उभी रेघ व त्याला डावीकडे कर्व द्यायचा। चार नंबरवर डोक्यावर आडवी रेघ आणि पाच नंबरवर उभी मात्रा। अशा प्रकारे हा ऐ आपला तयार झाला आहे। चला तर मग आता आपण ऐ लिहिण्याचा सराव करूया। बघा छोटी उभी रेघ,
पहिला घटक, दुसरा घटक छोटी उभी रेघ, त्याला समोर उजवीकडे कर व डावीकडे थोडा खाली कर, बघा। तिसरा घटक आहे शेजारी छोटी उभी रेघ व त्याला डावीकडे छोटासा कर, बघा। चौथा घटक आहे डोक्यावर आडवी रेघ, आणि पाचवा घटक आहे डोक्यावर मात्रा, झाला आपला अक्षर ऐ। चला तर मग काढूया आपण अक्षर ऐ। सुरुवातीला अर्धी छोटी रेघ, नंतर त्याला उजवीकडे वळवून डावीकडे छोटासा कर्व, त्याच्यानंतर शेजारी छोटीशी रेघ देऊन त्याला डावीकडे कर्व, आडवी रेघ डोक्यावर आणि मात्रा डोक्यावर ऐ। बघा पुन्हा काढूया आपण। छोटी उभी रेघ, त्याला उजवीकडे वळवून डावीकडे छोटासा कर्व, शेजारी अर्धी रेघ, त्याला डावीकडे छोटासा कर्व आणि डोक्यावर आडवी रेघ आणि उभी मात्रा ऐ। बघा अशा प्रकारे आपण ऐ या अक्षराचं लेखन करूया। ऐ ऐ, बघा अशा प्रकारे आपण ऐ लेखनाचा सराव केलेला आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सराव करायचा आहे। यानंतर आपण ऐ मात्रेचं चिन्ह कसं असतं, ऐची मात्रा कशी लावायची असते ती बघूया। बघा या ठिकाणी वरून दोन मात्रा दिल्या आहे, म्हणजे दोन अशा रेषा हे ऐचं चिन्ह आहे। बघा या ठिकाणी हे अक्षर आहे म, अधिक हे ऐचं चिन्ह आहे। म अधिक ऐ काय होईल मग, मई। म अधिक ऐ मई। बघा या ठिकाणी आपण मई या चिन्हाच्या लेखनाचा सराव करूया। बघा हे आहे अक्षर म, हे अक्षर आहे म, आणि त्याच्या डोक्यावर दोन मात्रा दिल्या की काय होतं, मई। म त्याला दोन मात्रा मई, म त्याला दोन मात्रा मई, म त्याला दोन मात्रा मई, म ला दोन मात्रा मई। बघा आपण ऐ या स्वराच्या चिन्हाचा आणखी सराव करूया। बघा द अधिक त्याला ऐचं स्वर चिन्ह काय होईल, दई। ड अधिक ऐ डई, अधिक ऐ वई, ग अधिक ऐ वई। पहा आता आपण पुढला, पहा आता आपण पुढला घटक बघूया। वाच आणि लिही, रीड अँड राईट। बघा आपण वाचूया आणि लिहूया। वला ऐ वै र, वैर। चला मग लिहूया, व त्याला ऐ वै र। बघा वै वला ऐ वै र न, वाचा व लिहा वै र न। तुम्ही पण लिहायचं आहे आणि वाचायचं आहे। बघा गलाई गई, गई र सो य, गैर सोय। पहा दै नी क, दलाई दै, दै नी क, दै नी क। बघा वलाई वै शा ख, वै श
शा ख वैशाख दैनंदिनी भगा दैनंदिनी दलाई दई दई नन दी नी दैनंदिनी बघा गैर हजर गलाई गई गई र ह ज र बघा गलाई गई। अशा प्रकारे आपण ऐ हे स्वर चिन्ह शिकून त्याच्या मात्रा कशा देतात हे याचा सुद्धा सराव केला आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला ऐ हे अक्षर व त्या ऐ या अक्षराच्या मात्रा व त्यापासून बनणारे शब्द यांचा परिचय चांगल्या प्रकारे झालाच असेल। तुम्ही आणखी पुन्हा पुन्हा शब्द वाचून अक्षर वाचून त्याचा सराव करून घ्यायचा आहे।